नमस्कार, मी अजिंक्य राऊत आणि तुम्ही पाहत आहात अजिंक्य राऊत व्लॉग्स. आज मी जातोय एका सॉन्ग लॉन्च साठी आणि त्याचे डिटेल्स किंवा तिथले काही ग्लिप्सेस तुम्हाला या व्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे. हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहिल्यांदाच शिवानी बावकर आणि अजिंक्य राऊत ही एक फ्रेश पेअर, टेलिव्हिजनची पेअर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवानी सोबत एव्हरेस्टने आणि मी बरीच कामं केलेली आहेत, बरेच म्युझिक व्हिडिओ केलेले आहेत आणि शिवानीने तसं बऱ्यापैकी हिट म्युझिक व्हिडिओ एव्हरेस्टला मला पर्सनली आम्हाला दिलेले आहेत. अजिंक्य सोबतचं हे माझं पहिलं काम आहे आणि अजिंक्यने एक तर दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर दिसलेली आहे, जय आणि मायरा. आता प्रोमोजच्या निमित्ताने जेव्हा लक्षात येत आहे, सो शिवानी इज प्लेइंग मायरा अँड अजिंक्य इज प्लेइंग जय. सो ही एक मैत्रीची लव्ह स्टोरी आहे. प्यार दोस्ती है, लव इज फ्रेंडशिप, कुछ कुछ होता है बस. सो तेच काहीसं नरेशन होतं जेव्हा हे गाणं माझ्यासमोर प्रेझेंट केलं गेलं किंवा असं काही गाणं असणार आहे, तेव्हा ऑब्व्हियस प्रश्न होता कुठल्या प्रोडक्शन कडून हे यु नो केलं जाणार आहे, प्रोड्यूस केलं जाणार आहे. इट वॉज एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, बिग फिल्म्स ज्यांचं आता येत आहेत आणि याच्या आधी म्हणजे डिरेक्टर कोण आहेत आणि त्यांनी काय केलंय असं माझं म्हणणं होतं. तर ट्रेंडिंग गाणी केलेली होती, कोणासोबत करतोय तर शिवानी बावकर सोबत, हू इज सच अ फेमस गर्ल अँड वाय आय मीन हू वुड से नो. गायलंय कोणी तर आनंदी जोशी जी किंवा ऋषिकेश जी असतील, ज्यांचं खूप नाव ऐकलंय मी. नुकताच इंडस्ट्रीमध्ये आलो असं म्हणायला हरकत नाही. मी 3 वर्ष विठू माऊली ही मालिका केली आणि त्यानंतर आत्ताची माझी मालिका. त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये म्हणजे मला उडूड झालं ही मालिका, त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी वेगळं काय करता येईल, मी वेगळा कसा दिसेल, मला वेगळं काय एक्सप्लोअर करता येईल याचा विचार करतो मी ॲज अन ॲक्टर किंवा ॲज अन आर्टिस्ट इन माय स्मॉल लिटल वेज. ज्यामध्ये तिकडे मला सपोर्ट करणारी माझी दीपू आहे त्या मालिकेत आणि इकडे सपोर्ट करणाऱ्या दीपा, ज्या दिवसासाठी आम्ही खूप त्यांच्यासाठी आर्टिस्टला हँडल करणं, त्यांच्या तारखा वेळ हँडल करणं, थोड्याशा त्यांच्या डिमांड मॅनेज करणं खूप नाकीनं येऊ शकतात, बट अ गर्ल इज यु नो हेडिंग इट अँड इट्स सो इन्स्पायरिंग अँड आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू मॅम अँड थँक यू फॉर बिईंग देअर. मुरलीधर जी आणि श्रवण जी, माझं पहिलंच काम हे तुमच्यासोबत करायला मला मिळतंय, सो मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो अँड आय लव्ह युअर व्हॉइस जेन्युइनली. आणि आनंदीजी पण, त्यांना मला असं लाईव्ह कधी रेकॉर्ड करताना पाहण्याची खूप इच्छा आहे. अनफॉर्च्युनेटली या गाण्यावेळेस ते जमलं नाही, पण माझा अनुभव खूप सुंदर होता. वेगवेगळ्या लोकेशन्सना आम्ही जितक्या क्विकली हे सगळं करण्याचा प्रयत्न करत होतो, हे दिसताना जितकं असं ग्लॅमरस आणि छान पॉश मस्त कपडे, सौरभने जे काही आमचे हेअर मेकअप क्लोथ्स अरेंज केले, मॅनेज केले, आम्हाला सूट होतील अशा गोष्टी. सो इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स एक कुठलाही प्रोजेक्ट करण्यासाठी, जे पुन्हा नव्याने नाते नव्याने कळलं तसं अजून एकदा नव्याने कळलं की किती एफर्ट्स लागतात आणि किती प्रॉपर सगळ्यांची मेहनत लागते, जे ओंकारने करून दाखवलं. माझी मनापासून इच्छा आहे की मला परत अशी काही संधी मिळावी आणि आपण अजून अजून चांगली गाणी घेऊन अजून चांगल्या प्रकारे सगळ्यांसमोर घेऊ. सो थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल, धन्यवाद. आपल्या नात्याला तू काय म्हणशील?
स्टोरी सुरू झाली. आम्ही खूप एक्साइटेड होतो, पण आज आम्ही या गाण्याच्या लॉन्चला आलो. सो आम्ही ते गाणं पाहिलं आणि आता आम्ही जास्त एक्साइटेड आहोत, कारण आम्हाला वी कांट वेट टू सी युअर रिएक्शन. सो आम्ही यस, वी आर एक्साइटेड. व्हॉट अबाउट यू? सेम, जसं की मी म्हणालो, लहानपणापासून हा डायलॉग ऐकला आहे की लव्ह इज फ्रेंडशिप, प्यार दोस्ती है. आणि असंच काहीसे गाणं असणार आहे फ्रेंडशिप बद्दल आणि म्हणजे मैत्रीतून निर्माण होणाऱ्या नात्याबद्दल. मला असं वाटतं आधी प्रेम जरी झालं तरी नंतर त्यांच्यामध्ये, सपोज कोणी हस्बंड वाईफ जरी असली तरी नंतर त्यांच्यामध्ये प्रेमाच्या पुढे जाऊन मैत्रीचं नातं तयार होतं, असं मी माझ्या आईवडिलांना तरी सांगितलं. आता मी जेव्हा पण जाऊन त्यांना विजिट करतो, असं दोन प्रेमी आहेत असं वाटण्यापेक्षा मित्र मैत्रीण आहेत असं जास्त वाटतं, जे खूप सुंदर, खूप हेल्दी रिलेशन वाटतं मला. किंवा सुरुवातीला मैत्री आणि मग झालेलं प्रेम हे पण खूपच हेल्दी असं नातं. सो मैत्री कुठे ना कुठे जर असेल तर नातं खूपच हेल्दी बनू शकतं असं मला वाटतं. जे आमचे लुक्स खूप फ्रेश वाटतात प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, एकदम छोटा मोठा. इनफॅक्ट कुठला प्रोजेक्ट छोटा मोठा नसतो, कारण त्यामध्ये एफर्ट्स तितकेच लागतात. सो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगळं काय करता येईल असा माझा पर्सनली जरा अट्टहास असतो. सो मी नुकतीच एक दोन फिल्म्स केल्या ज्या आता रिलीज होतील या इयरमध्ये. दोन्ही एक साऊथची फिल्म आहे जी रिमेक होतीये मराठीमध्ये लवकरच, आणि एक आता येते महाराष्ट्रामध्ये जी शूट केली. सो तिथलं कल्चर हे कामाचं वेगवेगळं होतं, दोन्ही ठिकाणी वेगवेगळी डिमांड होती. आम्हाला काहीच करावं लागलं नाही ऍज ऍक्टर्स, कारण पहिल्यांदाच आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही डिरेक्टली गप्पाच मारायला लागलो. आणि ते शूट करणं इतकं सोपं होतं, ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन पण आम्ही हसतच होतो, गप्पाच मारत होतो, टाइमपासच करत होतो. सो तेच सगळं तुम्हाला गाण्यातही पाहायला मिळेल की कुठेही तुम्हाला खूप एफर्ट्स घेऊन काम करतोय आणि केमिस्ट्री जुळवायची वगैरे काही नाही करावं लागलं. ही सच अ नाईस ह्युमन. आय ऑल्सो फाउंड अ व्हेरी गुड फ्रेंड इन अजिंक्य. सो हे छान आणि स्मूथली झालं आणि आय थिंक केमिस्ट्री वर्क आउट वेल. मला असं वाटतं शिवानी बद्दल सांगायचं झालं तर तिचं इम्प्रेशन ऑब्व्हियसली तिचा खूपच चांगली, तिची भूमिका जी शितलीची भूमिका खूप गाजली. आणि मला असंच एक्सपेक्टेड होतं की कोणीतरी खूप छान रूटेड आणि अशी, म्हणजे रूटेड आहे बट शितलीच्या इमेजची अशी एक मुलगी असेल. आणि तिला मी भेटलो ना मला ही कोण आहे, म्हणजे तिचं तर अगदीच व्हायब्रंट पर्सनॅलिटी आहे इन अ व्हेरी अर्बन वे. सो ती मला असं झालं काहीतरी बोलता बोलता ती म्हणाली की कोणीतरी काहीतरी तिला आणून दिलं शी से डांक. अरे जर्मन, मी म्हटलं विथ द शॉन समथिंग लाईक दॅट. सो डांक इज थँक यू इन जर्मन इन्व्हिटेशन म्हणजे वेलकम. वेलकम. सो या अशी काहीशी झाली होती आमची ओळख. येस ओके. कास्टिंग करणारे जे कोणी व्यक्ती असतील त्यांनी याची दखल घ्यायची की आमची केमिस्ट्री छान बोलते. खूप खूप शुभेच्छा. जाताना प्रेक्षकांना काय सांगाल? हेच की तुमच्या समोर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने येण्याचा, तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतो, ज्यासाठी पूर्ण टीम आम्ही फक्त दिसतो बट आमच्या एफर्ट सोबत पूर्ण टीमचे एफर्ट्स असतात. सो तुमच्या प्रेमाने, तुम्ही दिलेल्या व्ह्यूजनेच आम्ही अजून अजून असे प्रोजेक्ट घेऊन तुमच्या समोर येऊ शकू. सो नक्की गाणं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचं प्रेमही आम्हाला नक्की कळवा. येस, आतापर्यंत तुम्ही जेवढं प्रेम केलंय, जेवढा प्रेम आम्हाला दाखवलाय,
त्यापेक्षा डबल प्रेम आणि डबल प्रतीक दादाची अपेक्षा करते. आय डोंट थिंक ते चुकते, कारण तेवढं तुम्ही करताच आमच्यासाठी, आणि म्हणूनच आमच्यात पण एक कॉन्फिडन्स येतो की आपण नवीन काहीतरी ट्राय करूया. सो प्लीज गाणं पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असंच प्रेम लावते. थँक्यू सो मच.